यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज. अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपरवन. श्रीरामपूर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वॉर्ड नंबर 2 जय भीम चौकामध्ये त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. जयंती निमित्त माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलंय. सर्व पाहुण्यांची मी आभार व्यक्त करतो फिरोजभाई शेख यांच्या वतीने. परंतु माता रमाई यांच्या यांच्याबद्दल आपण कितीही बोललो तरी ते कमीच आहे, कारण चार लेकरांना त्यांनी त्याग देऊन बाबासाहेबांना जे काही पुढे मदत केली, पुढे शिकवण्यासाठी त्यांनी अभिप्राय प्रयत्न केले त्याबद्दल, त्यामुळे आज आपण सर्वजण इथे उभे आहोत. आज या ठिकाणी आपण जमलोय, सगळ्या पक्षाची लोक इथे आहेत. आणि दुसरं की राजाभाऊंनी सांगितलं की संविधान कुणीही हटवू शकत नाही, संविधानामध्ये कुणीही बदल करू शकत नाही. पण राजाभाऊ, मी तुम्हाला एवढं सांगेन आणि सर्व पक्षांना हेही सांगेन आणि आपल्या सर्व समाज बांधवांना सांगेन की संविधान तर कुणीच बदलू शकत नाही, परंतु संविधानाच्या मार्फत जे खासगीकरण ज्या काही गोष्टी चालतात या गोष्टीमध्ये आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण खासगीकरणामुळे जो आज आपल्याला आरक्षण जे भेटतंय, आरक्षणामार्फत आपल्या ज्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून ज्या काही नोकऱ्या भेटतायत त्या नोकऱ्या जाता कामा नये, या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. आजही आपण जर बघितलं ती व्हॅकन्सी जर आपण बघितलं तर तिथं आपल्या जातीची कुठेही व्हॅकन्सी दिसत नाही. मी कोणत्याही एका जातीला बोलत नाही सॉरी, कारण एससी कॅटेगरी जरी म्हणाल तर एससी कॅटेगरीमध्ये कमीत कमी 700 जाती येतात, त्यापेक्षाही जास्त येतात. फक्त बौद्धच असा समाज आहे की त्यांना समजलं जातं की फक्त बाबासाहेब फक्त बौद्ध समाजाचे आहेत, परंतु बाबासाहेब फक्त बौद्ध समाजाचे नाहीत. टोटल 6400 जाती आहेत, त्यातल्या 5500 जातींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे. म्हणून बाबासाहेब फक्त एक बौद्ध जातीचे नाही आहेत, तर ते 5500 जातींचे बाबासाहेब आहेत. म्हणून हे खासगीकरण कुठे चाललंय, खासगीकरण का होतंय, आपण यामध्ये लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि यासाठी कोणी एका माणूस यासाठी आज इथे बघितलं आपण रिपाईचे आलेले आहेत, सुभाषदादा त्रिभुवन आलेले आहेत, राजाभाऊ कापसे आलेले आहेत, वंचित बहुजन आघाडीचे चरणदादा आलेले आहेत, त्यानंतर शिवसेनेचे पण मान्यवर आलेले आहेत, सर्व मान्यवर इथे आहेत. परंतु हे कुणी एका माणसाकडून होणार नाही आहे. ज्या वेळेस आपण सगळेजण एकत्र लढा देऊ तेव्हा या सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणून सगळ्यांनी एकत्र सबका साथ सबका विश्वास जे आपण 2014 मध्ये ऐकले परंतु आज कुठेही दिसत नाही. मी आजची जी परिस्थिती आहे, आज जे कोणी सत्तेत बसलेली, मी त्यांच्या विरुद्ध पण बोलत नाहीये, परंतु आपलं काहीतरी कुठेतरी आपलं पण नुकसान होतंय याही गोष्टीकडे लक्ष द्या. भीमगर्जना संघटनेचे फिरोज पठाण, रिपाईचे नेते राजाभाऊ कापसे, युवा नेते प्रदीप थोरात, कामगार नेते नागेशभाई सावंत, भीमगर्जना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लहानू त्रिभुवन, शिवसेनेचे सचिन बडदे, वंचितचे चरणदादा त्रिभुवन, रिपाईचे सुभाष त्रिभुवन, डॉक्टर मच्छिंद्र त्रिभुवन, माजी नगरसेवक मुक्तारबाई शहा, राष्ट्रवादीचे तौफिकबाई शेख, काँग्रेसचे रियाज पठाण, भीम पॅंथरचे अमोल काळे, संजय वाहुळ, सेवा दलाचे मास्टर सरबर अली, भीमगर्जना श्रीरामपूर तालुका अध्यक्ष रफिक शहा, तालुका सचिव मुनाफ पिंजारी, संजय सिरसाट, सचिन बनसोडे, प्रतीक पगारे, गौरव पगारे, सोनू भोसले, अमीन पिंजारी, पवन जावळकर, अंकित पगारे, कारभारी जगदने, कैलास बर्डे, दीपक जाधव, सुनील थोरात, विशाल थोरात, अकबर शेख, नितीन बोधक, अजय बर्डे आदींसह इतर भीमसैनिक उपस्थित होते. न्यूज सुपरवन साठी दीपक कदम, श्रीरामपूर.